उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोड करण्याचा प्रयत्न, अज्ञात महिलेकडून फडणवीसांची नेमप्लेट तोडून घोषणाबाजी, मंत्रालयातल्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। पुणे मेट्रो आजच सुरू करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आक्रमक, मोदींविरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन, रविवारी मेट्रो सुरू होण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्याची काँग्रेस शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी, निवडणुकीवर प्रभाव पाडण्याची भीती व्यक्त केली। भाजपच्या जाहीरनाम्याची फोटोकॉपी एबीपी माझाच्या हाती, काँग्रेसच्या काळातल्या अपूर्ण प्रकल्पांचा पंचनामा भाजपच्या जाहीरनाम्यातून करणार। विदर्भ आणि मराठवाड्यानंतर अमित शहांच्या टार्गेटवर मुंबई, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार, मुंबईसाठी विशेष प्लॅनिंग। अमित शहांनी कितीही औरंगजेबासारखा राज्यात तंबू ठोकला तरी भाजपचा पराभव नक्की, संजय राऊतांची टीका, फडणवीसांना धर्मवीर 3 नाही औरंगजेबावर सिनेमा काढावा, राऊतांचा टोला। महायुतीची आज जागावाटपाची बैठक, 90 जागांचा तिढा सोडवण्यासाठी आज चर्चा, कालची बैठक मुख्यमंत्र्यांकडून रद्द। मालवणमध्ये आता शिवरायांच्या पुतळ्यासह शिवसृष्टीही उभारणार, मुख्यमंत्र्यांना प्रेझेंटेशन सादर, 100 कोटी खर्च करून शिवसृष्टी उभारणार। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची मतमोजणी सुरू, आतापर्यंत सगळ्या मतपत्रकांची छाननी पूर्ण। लादेन जन्मतः दहशतवादी नव्हता, समाजानं त्याला दहशतवादी बनवलं, जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी रुता आव्हाडांनी तारे तोडले, अब्दुल कलामांसोबतही तुलना केली। अजित पवारांचे आमदार सतीश चव्हाण यांची बंडखोरीची घोषणा, गंगापूर मतदारसंघात भाजपच्या प्रशांत बंब यांच्या विरोधात लढण्याचा इरादा जाहीर केला। विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर, 2 दिवसीय दौऱ्यात महत्वाच्या आढावा बैठका घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।